जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. नुकताच 29 एप्रिलला बंद पत्रित अधिपरिचारिकांच्या वेतन कपातीचा आदेश राज्य सरकारनं जाहीर केला. त्यानुसार 40-45 हजार वेतन असणाऱ्या अधिपरिचारिकांचे वेतन 25 हजार होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या अडचणीच्या काळात ही कपात म्हणजे आमच्या जीवावर टांगती तलवार आहे, अशी भावना परिचारिका व्यक्त करत आहेत. आम्ही सर्व बंद पत्रित परिचारिका, आमचं ट्रेनिंग आम्ही गव्हर्नमेंट ट्रेनिंग स्कूल यातनं पूर्ण करतो. त्यानंतर आम्हाला 18 महिन्यांचा बॉन्ड पिरियड असतो. बॉन्ड पिरियड झाल्यानंतर आम्हाला आम्ही बंद पत्रित म्हणून 11 महिन्यांची अगोदर ऑर्डर दिली जात होती. त्यानंतर 26 जूनच्या आदेशानुसार, शासन आदेशानुसार आमचा बंद पत्रित कालावधी हा 6 महिन्यापर्यंत केला गेला. 29 एप्रिल 2020चा निर्णय, यामध्ये या 6 महिन्यांच्या कालावधीतलं जे आम्हाला वेतन मिळत होतं, जे 40-45 हजारापर्यंत होतं, त्यात कपात करून ते 25 हजारापर्यंत घट करण्यात आली. सध्या जगात ह्या कोरोनाने थैमान मांडलेले असून आम्ही सर्व परिचारिका आमच्या जीवाची बाजी लावून लढत आहोत, घरापासून लांब राहत आहोत. त्यात शासनाने हे मोठं बक्षीस दिल्यासारखं आहे. यामुळे आमचे आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. 15 पर्यंतची जी मुले होती, बंदपत्रित मुले, त्यांना शासनाची विशेष लेखा परीक्षा घेऊन कायम सेवेत घेण्यात आलं. मात्र त्यानंतर 2015 ते 2019 पर्यंतची आम्ही मुले ह्या कायम सेवेपासून वंचित आहोत. आणि तरीसुद्धा आम्ही परमनंटप्रमाणे, म्हणजे कायम स्वरूपात काम करत असलेल्या स्टाफप्रमाणेच रुग्णसेवा देत आहोत. स्टाफ यामध्ये बघितलं गेले तर आम्हाला कोणत्याही प्रकारचे विशेष पत्ते दिले जात नाही. त्याच पद्धतीने आम्हाला मेडिकल लीव किंवा अर्जित रजा देखील दिली जाते. आता आम्हाला फक्त 6 महिन्याची ऑर्डर दिली जाते. या 6 महिन्यात देखील आम्ही निष्ठापूर्वक काम करतो. जी साहेब टोपे, आरोग्यमंत्री राज्य महाराष्ट्र यांची भेट घेतली व त्यांच्या मुलाखतीदरम्यान आम्ही त्यांच्याशी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान आम्ही त्यांना आमच्या समस्या व आम्ही किती वर्ष काम करतोय, तसेच बंदपत्रित किती लोक आम्ही किती कार्यक्षमरित्या आपल्या महाराष्ट्रातील सर्व आरोग्य क्षेत्रामध्ये म्हणा किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये म्हणा जिल्हा रुग्णालयामध्ये किती आम्ही सचोटीनं काम करतोय, ह्याच्या संदर्भात आम्ही त्यांना माहिती दिली. त्यांना आम्ही दिलेली माहिती पटली व त्यांनी आम्ही दिलेल्या निवेदनांवरती ह्याबाबत तातडीनं विचार करण्यात यावा अशा प्रकारची टिप्पणी टाकून आम्हाला दिलासा दिला. व त्यानंतर ही गोष्ट समोर आली की बंदपत्रित नर्सेसच्या पगारामध्ये ही वेतन कपात जी आहे ती करण्यात येत आहे, ही बातमी समोर आली. एका ठिकाणी सरकारकडून आपल्याला असं आश्वासन मिळतंय की तुम्हाला लवकरात लवकर सेवा नियमित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, आणि एका ठिकाणी ही अशी पगार कपातीची तलवार आमच्या गळ्यावरती टांगवली जाते. सरकार ह्यामधून आमच्याबरोबर दुप्पट्टी भूमिका करतंय का, ह्याबद्दलचा सवाल सर्व बंदपत्रित मुलांच्या नजरेमध्ये आता उपस्थित व्हायला लागलेला आहे. आणि ह्यामुळे आमच्या कार्यक्षमतेवरती, आमच्या मानसिकतेवरती, आमच्या शारीरिकतेवरती, आमचं आर्थिक नुकसान होऊन आमचं मानसिक खच्चीकरण होत आहे. ही बंदपत्रित मुलांची व्यथा लवकरात लवकर सरकारने समजून घ्यावी व हा घेतलेला निर्णय मागे घेऊन आम्हाला सेवा नियमित करण्यामध्ये प्रयत्नशील अशी भूमिका दाखवावी, ही सरकारकडनं नम्र विनंती. जी 15-4-15 पासूनच्या आतापर्यंतची बंदपत्रित राहिलेली मुलं आहेत, त्यांची विशेष लेखा परीक्षा घेण्यात यावी व त्यांना सेवेत कायम करण्यात यावं. त्याचप्रमाणे हा जो शासन निर्णय आहे की वेतन कपातीचा, तो देखील शासनाने त्वरित मागे घ्यावा व आम्हाला जसं आमचं पेमेंट स्केल आहे त्या स्केलप्रमाणेच शासनाने आम्हाला वेतन द्यावे. त्याचप्रमाणे जर सेवेत कायम करण्याचा निर्णय हा या आणीबाणीच्या काळात जर शासन घेऊ शकत नसेल, तर पर्याय म्हणून त्यांनी आम्हाला जी 6 महिन्याची बंदपत्रित म्हणून ऑर्डर मिळत आहे ही एका दिवसाच्या खंडाने आम्हाला पुन्हा रिन्यू करून मिळावी, जेणेकरून आम्हाला 5 ते 6 महिने कामापासून वंचित राहावे लागणार नाही, ही शासनाकडे आमची विनंती आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.